झाल सारे झाले इथे गोळा कम धाम नको या चट्टा उपर डोळा गडबड घोटाळा करतो तो शाळा गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा करत्यात खोड्या न घालत्यात कार्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीच सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शाबाशी खाऊन टोला लगत नाही यांच्या कुणी नादी अतून फटके वरून खादी अशी ही अशी यांची अजब दोस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौरंग मस्ती दामे तुझ्या म्हशी घेतल्यात ना ते काही चांगलं नाहीत तुला मी दुसरं नवीन म्हशी घेऊन देतो या अशा फुकटचे सल्ले देण्यापेक्षा आहे ना प्रोबोवर जा आणि तुझं मत व्यक्त कर म्हणजे अरे 100 पेक्षा जास्त लोकांनी प्रोबोच्या माध्यमातून 1,00,000 रुपये कमवलेत प्रोबो हे भारतातील पहिलं ओपिनियन ट्रेडिंग ॲप आहे याच्यावर फक्त हो किंवा नाही असं उत्तर देऊन आपल्याला पैसे कमवता येतात कसं काय माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये डाउनलोड कर साइन अप कर आणि तुला 50 रुपयाचं वेलकम बोनससुद्धा मिळेल जसं की आत्ता माझ्या स्क्रीनवर दिसतंय साइन अप केलं की खूप साऱ्या कॅटेगरी दिसतील बातम्या फायनान्स बॉलिवूड स्टार्टअप फन आणि बरंच काही मला सांग हे वापरायचं कसं आणि उत्तर कसं द्यायचं उदाहरणार्थ आपण एक प्रश्न घेऊ आता आशिया कप येतोय ना मग भारत आणि पाकिस्तान याच्या मॅचमध्ये भारत जिंकल का मला हा वाटतोय तर मी माझ्या हिशोबाने किंमत आणि संख्या निश्चित करून माझं उत्तर सबमिट करतोय जर तुम्ही तुमच्या उत्तरावर ठाम असाल तर तुम्ही जास्त संख्या निवडून जास्तीत जास्त नफा कमवू शकता भारी जर तुझं उत्तर योग्य असेल तर जिंकलेले पैसे लगेच तुझ्या UPI अकाउंटला जमा होणार आणि तू ते पेटीएम आणि फोनपेद्वारे विड्रॉल सुद्धा करू शकतो इथं तुझे मत मांडून तुझं जनरल नॉलेज तर वाढल पण त्याच्याबरोबर तू पैसे सुद्धा कमवू शकतो म्हणजे आहे का नाही जनरल नॉलेजमध्ये भर पण होईल आणि पैशाची कमाई सुद्धा होईल मी तर आत्ताच डाऊनलोड करतो तितकंच काढायचे कळलं का मशीन उचल बर का चोरी करतेत काय सरपंच काय चाललंय हा तुम्हाला माहिती आहे गावात काय होतंय ते हा मी गावाच्या बाहेरच आहे मग काय नाही तर अहो काय चाल तुम्हाला माहिती आहे का त्या सकाळ माझ्या घरी चोरी झाली हा आणि त्या चोराने येत आहे म्हणजे विशेष आहे दूध काढून भाजी लटकली होती त्यातलं दूध प्यावं होय देनी हा आणि घामेला घालची कोंबडी सगळं चोर नेले हो सरपंच देनी गावातले काय गावातले बुटे तुम्हाला माहित नाही सध्या लय सत्र वाढले बाकी लक्ष ठेवा जरा तुम्ही मकेकडं मग सांगता येत नाही ते भुर पण तुम्हाला सांगतो आपल्याला ना काहीतरी करावं लागेल गावात आहे ना ती पेट्रोलियमची गाडी असते ना ती बोलावं लागेल पा सांगतो पेट्रोलियम नाही पेट्रोलियमची गाडी असते ती पोलिसांची ती रात्री येत असती सरपंच अहो आपले पंचक्रोशीत आहे ना दोन नारा धम नव तरुण इसम एकदम जुने जाणते ते वेळी अवेळी पैसे काढक यंत्र लुटण्याचा आतोनात प्रयत्न करीत आहेत त्यांना वेळीच बंधन घालणे आवश्यक आहे गड्ढ्यार काय म्हणतोय ते अरे पोलीस स्टॅम्प पेपर वाचायचं तू पहिलं बंद कर बरं पोलीस स्टॅम्प लय वाचतो तू त्याच्यामुळे असं होतंय बरं ते काय पैसे शोधक यंत्र म्हणजे काय तुला कळलं काही काय म्हणलं पैसे शोधक काढक तुम्हाला मराठी कळतच नाही इंग्लिश मध्ये सांगतो अहो तो कमल्या आणि तो प्रेम आहे ते दोघ जण आपलं ते एकमेव ATM नाही गावातलं ते लुटून राहिलेत फुल मशीन वाकड तिकडे करून इकडून हात घालून पैसे काढ तिकडून हात घालून पैसे काढ ATM मशीनच यासाठी लोक आहे ना आपल्या गावात ATM मशीन बसेल खरं आहे आहेत काय गेले तिथून आहेत तिथं चला ना चला चला बघू बघू आपण चला खाऊ की आधी सांगतो सरपंच माई कोंबडीचं यांनीच पळून नेली असणार आहे अरे रात्री मला दूध सुद्धा पळून नेले काय सांगू तुला अरे ह्या कंपनीने एवढा मोठा खर्च केला ATM लावले सर्वसामान्य लोकांची सोय व्हावी म्हणून आणि तुम्ही ते ATM फोडित लाज वाटत तुम्हाला नाही हो सरपंच मी कसले ATM फोडू मी स्वतः माझ्या अकाउंट मधले पैसे काढा
आलतो लय पैसे माझ्या अकाउंट मध्ये 108 रुपये दाखी 118 108 रुपये म्हणून मशीन उचलायचा प्लॅन होता तुझा अहो आम्ही ना पैसे काढत होतो ते खाली पडलंय ते मशीनच्या खाली गुतलंय राव म्हणून आम्ही मशीनच्या खाली अहो कार्ड आमचं एटीएम कार्ड म्हणून मीन प्रेम ते काढत होतो वर्कर खाली करता हे बघितलं असणार याने एकांठेने नाही सरपंच खोटं बोलतो ह्यो मी माझा खाजगी डोळ्याने बघितलंय सार्वजनिकरित्या सगळ्यांना सांगितलंय मशीनच्या खाली हात घालीत होते दोघं जण आणि काय असं मशीनच्या खाली गुतत का अहो सरपंच तुम्हाला विश्वास नसन ना बसत तर ते एटीएम बी आतमध्ये एटीएम कार्ड बी आतमध्ये ते खालीच पाडलेलं आम्ही तेच काढत होतो तुम्हाला नाही ना विश्वास बसत तुम्ही बघा आतमध्ये जाऊ यार काय म्हणतोय हो काय माहिती काय माहिती काय काय माहिती टाइम पास झाला चल यायला जायचं नाही जायचं लागलं कमले अरे काहीतरी करणार राव लय दिवस झाले असा कसा कोरडा पाडणार राव माझा खो खो होतोय का ट्रिपशील का ना मग अरे ट्रिपशीलचा विषय चाललाय का आता इथं शामराव हां 1 2 3 मला ती घालली म्हणून 5 5 10,000 रुपये द्या ना हां चाऊमिन आणि राजमान्य फरसल का गांड्या 10 5 15 25 रुपये अरे पण इथं आमचा तेच विषय चाललाय ना कोणाकडेच पैसे नाही ते पैसे आणायचे कुठून आणि तू मध्ये म्हणतो मला द्या पैसे मला उधारीवर घेऊन द्या ना त्या दुकानात उधार तुला काय सांगू आता गावात कोणी ओळखी ना आम्हाला रुपयाला सुद्धा तू म्हणतो उधार अरे पहिले आमच्या घरी काय झाडबीड आहे का 3 तास झाले राव मी चाऊमिन राजमान खाल्लं मग पोटात नाश कस तरी होतोय गंड्या तू पैशात झाड लाव नकर तू खत आलेले बाजारात नवीन त्याला भाई असं नाही का ते त्याला आळ्या बिळ्या सगळं एकदम व्यवस्थित खत पाणी केलं ना औषध पाणी दररोज येते त्याला नोटा तुला काय डेप्युटी करून घ्यायचे पैसे झाड लावायचं पैशाचं किती नोट येते तू जेवढे पैसे ते लावशील तेवढं 2,000 नोटाला 2,000 झाड पार जातकाचे फुलं कसे सकाळी पडतात तसे चिल्लर पडते सकाळ सकाळच्या टायमिंगला तुम्ही घेऊन गेले चिल्लर आम्ही झोपायच्या उठायच्या आधी मग नाही आपण चिल्लरचं ना आहे चिल्लर बिल्लर आपण पैसे झाले पैसे लागले की मी तुमचे पैसे परत दे ना गारे गार वाला काय भंगार बिंगार घेतो काय भंगार घेतो रद्दी घेतो रद्दी पण घेतो ना भंगार भांडे भिंडे घेतो लोखंड डबा बाटली होते हेल्मेट केवढा हेल्मेट नाही पाठी बसायचं गंठ्या ठेव त्याच्यात बर काय भाव म्हणला कुठून जायचं नाही नाही भाऊ काय रद्दीचा 4 किलो एक टप देतो टप देतो अरे रद्दी कोणाकडे आहे रद्दी कोणाकडे म्हणजे मग ग्रामपंचायत मध्ये रद्दी नाही का पडलेली किती हो तुम्ही ते ग्रामपंचायत मधल्या फायली विकायचं म्हणतात काय वेळ झाले का अरे त्या फायली गावाच्या महत्वाच्या आपल्या थोडीच काय महत्वाच्या आहेत आपल्यासाठी ती रद्दीच काय वाच 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 लावली रे चाऊमिन राजमान्य फरसाण खायचे राव रद्दी चांगली ना टेन्शन नको घेऊ तू त्या पानाचा आहे ना कॉपरा सुद्धा हल्लेला नाही तुला सांगतो एकदम करकरीत रद्दी हा गंठ्या चल तू ये ना पटकन डेपुटी तिथे जाऊन ये ना चावी घेऊन ग्रामपंचायतची नको डेपुटीला हाणतेन मला तुला चाऊमिन खायचं ना हा तुला चाऊमिन जशी लांबच लांब माळ देतो आणि वरून 2 राजमान्य फरसाणचे पुढे चल लगेच जातो पळतच रद्दी घेतलं तुम्ही सरपंच बोलणार नाही का सरपंच अरे सरपंच मी गावचा मग लगेच ते काय चावी घ्यायला गेलाय आला का लगेच देऊन टाकतो तू जाऊन द्या हा चल चल ऐकल ना ती चाऊमिन राजमान्य फरसाण घेऊन द्या ना मला चाऊमिन अरे गंठे ही नोट लय मोठी राव ही सुट्टी द्यायचं नाही दुकानदार एक काम करतो आम्ही सुट्टी करून आणतो तुला संध्याकाळी देतो चाऊमिन राजमान्य मला आताच पाहिजे मी 4 तास 42 मिनिटं झाले चाऊमिन राजमान्य नाही खाल्लेलं तुला सांगितलं ना गंठे संध्याकाळी म्हणलं चल निघ संध्याकाळी देतो तुला चल प्रेम चला चल 90 90 गंठे काय घुमरड होतो अहो सरपंच ती श्याम्या कमल्या आणि ती प्रेम्या त्यांनी एक भांगरवाला भेटलं त्यांना तो म्हणलं मी मला रद्दी द्या मी टप देतो गेले टप नाही आम्हाला रोख पैसे दे मला म्हणले घरून डेपुटी कडून चावी आणि ग्रामपंचायतची तुला चाऊमिन आणि ती याची चाऊमिनची पट्टी देतो राजमान्याची 2 पुढे देतो दिलं मग तुला मी ग्रामपंचायतची चावी दिली त्यांनी ग्रामपंचायतल्या फैली घातल्या आणि सगळ्या रद्दीवाल्याला इकल्या यार काय बोल राहिला तू हा आज पुढचं तर ऐका मला काहीच नाही दिलं त्यांनी अरे तुला काहीच नाही दिलं याचं काय पडलंय तुला ग्राम आले आले इकडे इकडे 2 मिनिट इकडे 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 काय झालं सरपंच
तुम्ही ग्राम पंचायत कार्यालयात काय करत होते? माझ्या मोबाईल मध्ये सीसीटीव्हीचं फुटेज बघितलंय मी. स्वच्छता, हा साफसफाई केली, लय पडले होते धूळ असं कचरा बिचरा फायली बाजूला काढल्या आणि त्या म्हटलं काय करत ठेवून कचरा म्हणून रद्दी वाले. अरे काय म्हणायचे, सात बारे आठ दाखले जन्म मृत्यूच्या नोंदी होत्या त्या तुम्ही रद्दीवाल्या लिखल्या. अरे काय काय म्हणे तुम्ही कुठे ते रद्दीवाला थांबले यार, त्या गावच्या फाईल येत आहे बाबा रद्दीवाल्या. श्यामराव काय कुठं निघाले आज एवढे पलटण सगळी कुठं निघाली म्हणजे? तुम्हाला काही पडलंच नाही गावाच? बघा आता अख्खा गाव श्याम चालितो. ते जाऊ तिकडे गणपती आले तोंडावर, मग कवा बसवायचे? काही नियोजन बियोजन आहे का नाही? काही मुहूर्तालाच बसवा लागते का? कधी बसवत जमते आधी बसतो काय नियोजन आम्ही आमचं करू ना, तुम्ही काय लोड घेता? तुम्हाला सांगतो या दोघांना आहे ना सरपंचाला डेप्युटीला गावातलं काहीच जमलेलं नाही. फक्त पुढार पाना करायचा, बाकी काहीच काम नाही. घरी बाईसाहेब बी म्हणते माणूस ना काहीच कामाचं. काय सांगतो तुझ्याकडे बी बघणार, तुझ्या बाईसाहेबकडे एकदा बघणार. मंडळाचा विषय इथं घरापर्यंत नाही यायचा. कशाला इथं विषय काढतो बाईसाहेबाचा? तू काय आपलं काहीतरी आणि काय श्यामा गणपतीचं तू काय म्हणतो? काय बघायचं? दरवर्षी आपण एक गावी गणपतीच करतो ना. नाही नाही यावेळेस नाही बसायचं आम्हाला तुमच्यात, आम्हाला आमचा शेपरेट गणपती बसायचा आहे. दहा वर्ष झाले तर गावात एक गाव एक गणपती झालेला आहे. अजिबात दुसरं मंडळ बिंडळ आणायचं नाही. मागच्या तुम्हाला म्हणलं डीजे लावा डीजे लावा, लावला डीजे म्हणले डीजे बंदी ढोल ताशे लावा म्हणलं नको आमच्या बाप आजारी लोक ढोल ताशे. अरे ते म्हातारं मरायला टेकलं होतं गावात बरोबर वाटतं की एखाद्याच्या घरी दुःख येईल त्या उत्साह साजरा करायचा. हो पण डेप्युटी मला सांगा वर्षभर वाट पाहतो आम्ही गणपती बसायची आणि तुम्ही म्हणता आनंद घ्यायचा नाही. कसं मग कसं होणार? आम्ही ना यावेळेस आमचं सेपरेट मंडळ स्थापन केलेलं आहे. मी अध्यक्ष, हे प्रमुख सल्लागार आणि हे उपाध्यक्ष. उपाध्यक्ष आणि हे कोण आहे? खजिनदार. चांगला खजिनदार बघितलाय गावात. ठरलेच का आम्ही बसवणार? म्हणजे बसवून गंठ्या येड्यावानी करू नको. एक गाव एक गणपती ठरलेला आहे. कायदा मोडू नको, कायद्याच्या विरोधात जाऊ नको, यांच्या नादी लागू नको. याच्या आमचं काही खरं नाही. त्यांना काय आला वेगळं मंडळ पाहिजे माहितीये का? सांगा डेपुटी यांना वेगळं मंडळ काय करायचं? तुला माहितीये का? माहिती काय करतोय याला? अरे बाबा 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 हे बी उठले बा आता. नाही आम्हाला कशाला सांगा ना तुम्ही? तुम्हाला पत्ते खेळायचेत, सिगरेट प्यायचेत, डान्स करायचा रातभर गावात धिंगाणा घालायचा, याच्यासाठी वेगळं मंडळ पाहिजे तुम्हाला? देवाची अशी हे नको. पत्ते खेळ झाल्यावर ती केटी गोळा करायची. हो सरपंच तुम्हाला माहितीये का मोठे मोठे गणपती मंडळात केटी गोळा करूनच तर मंडळ स्थापन होते. मग केटीसाठी गणपती मंडळ ना शब्बास रे पाकड्या हो. अरे लोकमान्य टिळकांनी गणपती महोत्सव कायसाठी सुरू केला होता? तुम्ही कुठं येऊन घातलाय? सगळ्यांनी एकत्र यावा, सगळ्यांनी एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करावा यासाठी लोकमान्य टिळक केलं. आम्ही एकत्र आलो सगळे. अरे पण तुम्ही कुठल्यासाठी एकत्र आले आम्हाला कळतंय ना? एक गणपती बसवून सगळं एकत्र येणार नाही का? चार गणपतीचे मंडळ पाहिजेत का? तुमचे नियम वेगळे, आमचा आनंद वेगळा, कसं काय मिळेल खाणार सांगा बरं तुम्ही? आमच्याकडे आनंद नसतो काय? अरे आम्ही निबंध स्पर्धा घेतो, चित्रकला स्पर्धा घेतो, उकडीचे मोदक स्पर्धा घेतो, त्याच्यात नसतो का आनंद? आम्ही लावणी महोत्सव ठेवणार सामाजिक कार्य भाग घेणार. लावणी महोत्सव ठेवतोय कशा लावणी आणतो बघ मग मी आता. मंडळाचा विषय तुम्ही इथं घरी नका निवराव. तुम्ही मंडळ घरी नाही यायचा का? मी दहा दिवस मंडळ दहा दिवस येतच नाही घरी. त्यो दहा दिवस मानसतोच कारण मी जर गेलो ना माझ्या डाफरतो असा आहे त्यो. मला मी दहा दिवस सोडून देतो त्याला मोकार सांडावानी. सांभाळत का? सांभाळत तुम्ही दहा दिवस? आमचा माणूस येतो मला बिअर प्यायला पण शिकवणार आहेत असं ना? इथं कुठं बोलत होते त्याला बघितलं कसले हे दाखिले तर नफा मंडळ स्थापन होणार आहे. आम्ही गणपती बसवणार आहेत. तुम्हाला काय करायचं ते करा. बरोबर आहे की नाही? तुम्हाला कोण वर्गणी देत आहे? फोन करू करू सांगतो यांना वर्गणी द्यायची नाही. बघू आम्ही वासरण लंगडी काय शान आहे. तू शान आहे त्या पोराला नको फितू, नको वाईट वारणाला लावू. याच्यामध्ये सांगा बरं काय फितरायचं याच्यामध्ये? चल चल खर चल जाऊ दे यांच्या पुढे आधी लागत आहे. कमलेश गंठ्या सगळे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत बरं का? हा वर्गणी काढायची. चला दे बरं 1000 रुपये वर्गणी. हा मग कशीची वर्गणी? गणपतीची कशाची? गणपतीला कुठे वर्गणी असती का? दहा दिवस टाइम आहे गणपतीला. मग मंडप बांधायचा, डेकोरेशन बुक करायचंय. अहो सगळं दाखवावं लागतं जनतेला, मग जनता देणार. तुम्ही 1000 रुपये द्या बरं. चला
कमल्या पाले साहेब म्हणजे रेल्वे देत तुला माहित नाही का आम्ही काय चौमिनला पैसे नाही मागत मला गणपती बसवायचे गणपतीला पैसे गोळा झाले स्टेज बांधणार ना तुम्ही ना 1,11,111 रुपये वर्गणी द्या मंडळाला तुमचंच नाव देऊ आपण आमचं नाव नका देऊ पण बसवणार कोण आहे तुम्ही आपल्या गावात असो मंडळ सोनेवाडी सोनेवाडी हा सोनेवाडी मध्ये कुठं बसवणार आहे जिथं मोकळी जागा दिसेल तिथं तुम्ही द्या पैसे द्या बरं तुम्ही कामले यांचे जमा झाले किती किती पाहिजे तुम्हाला 1,000 रुपये देतो देतो मी देतो मी देतो त्यांचे घ्या शामराव हा द्या 500 रुपये 500 रुपये नाही नाही 500 रुपये मी पाहिले आता नाही नाही ते बघू इकडे आणायचा राव त्याचा हा घे 500 रुपये हा चेअरमन आले का हा दे इकडे घंट हा चला जप करा ठेवा यांचे चेअरमनच्या घरा 5,000 रुपये आले का 2,000 हा अरे अरे बसवणार इकडे शेजारी घ्या ना कोण नाही वाटत सरपंच दादागिरी करून पैसे गोळा करायला लागलो माझ्या मी कानावर आले हे ना गचुर काय धरते लोकांच्या घरा जाऊ बसत काय खायला येईल झालं हॅलो काय कांताच्या पोराला कधी कोणी डॉक्टरकडे नेलंय जाऊ डॉक्टरांकडे बरं आलो काय अहो तो कांत आहे ना कांताच्या पोराला साप चावलाय जाऊ डॉक्टरकडे नेलं चला लवकर तुम्ही अरे काय करता तुम्ही इथं मी वर गेल्या सुटण्यात होय गणपतीच्या तुम्ही अरे लोक सुख धोका असेल इथं काय येतं तरी बघा ना भान येतं येडच झालंय आमचं डॉक्टर सुद्धा सोडले नाही तुम्ही काय करू कसं सोडिये पोटे आता 11,000 रुपयाचं एक इंजेक्शन मारायला सांगितले पैसे किती घेत तुमच्याकडे 5,500 आहेत माझ्याकडं त्या कांताला विचारलं त्याच्याकडे 2,000च्या वर 1 रुपया नाही आणि 3 इंजेक्शन म्हणलं 33,000 ते आणि 1,500 रुपये दवाखान्याचा खर्च म्हणजे असे जवळजवळ 40,000-41,000 रुपये पाहिजे आता बँका बंद झाल्या बँकेतून काढून दिले असते कसं करायचे पैशांची व्यवस्था पूर्वत नाही का सोयी झालं साप ते विषारी होता त्याच्यामुळे काहीतरी पैशाची व्यवस्था मग काय थांबा सर हे आमचे वर्गणीचे पैसे हे आणि तुमचा गणपती गणपती काय सर पण दरवर्षी येतच राहणार आहे पण कांताला एकुलता एक मुलगा आहे तू आता जीव वाचला पाहिजे अरे घंट्या परत बोलून बाबा आम्हाला तुमच्या वर्गणीचे पैसे घेतले काल तर मामाचं पोरग वाचलं डेप्युटी त्याचं आमचं गणपती झालं मी येडा समजत होता या बाजाराला हे खरंच माझं सोनं निघलं डेप्युटी गणपती आहे ना एक गाव एकच गणपती बस एवढं जरी समजलं तुम्हाला तरी गणपती पावला म्हणायचा आपल्या गावाला चला चला तर आता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आली ती लगेच डाउनलोड करा आणि 50 रुपये वेलकम बोनस मिळवा